सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बिल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा अवघ्या सात दिवसात उभारण्यात आलेल्या सांगली महानगर पालिकेच्या एकशे वीस बेडच्या कोविड हॉस्पिटल च काम पूर्ण झालं आहे कोल्हापूर रोडवरील आदिसागर सांस्कृतिक भवन मध्ये गुरुवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी मनपाचे पहिले ऑक्सिजन युक्त कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे महापालिका आयुक्त का नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र मेहनत करीत अवघ्या सात दिवसात मनपा कर्मचाऱ्यांनी हे 120 वीस बेडचं कोविड हेल्थ सेंटर उभारलं यांनी मनपाचे ट्रस्टींनी यासाठी जागा मोफत दिली असं कापडनीस यांनी सांगितलं यावेळी आदिसागर सांस्कृतिक भवनचे शशिकांत पाटील आणि अजित कुमार पाटील पदाधिकारी उपायुक्त स्मृती पाटील शहर अभियंता अप्पा अलकुळे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे तसेच डॉक्टर रवींद्र ताटे नगर रचनाकार वैभव वाघमारे अभियंता रजपूत अतिक्रमण प्रमुख घोरपडे जनसंपर्क अधिकारी हर्षद तसेच कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते